लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे माहिती आहे का? पहिले वहिले दिवस प्रेमाच्या धुंदीत निघून जातात. आवडणारा जोडीदार, जवळकीचा अनोखा स्पर्श, दोघंही एकमेकांसाठी खूप स्पेशल असतात, एकमेकांना खूपच भाव देतात. पुरुष तर अगदी मोरासारखा पिसारा फुलवून प्रेयसीच्या भोवती नाचत असतो आणि तीही त्याला त्या पिसारासकट स्वीकारतेही. परंतु एकदा का तिला घरात आणलं की पुरुषाचं प्राधान्य बदलतं. आता त्याला तिच्या पुढे कर्तृत्व सिद्ध करणं महत्त्वाचं असतं, म्हणून तो पिसारा आवरून कामाला लागतो. कारण बरेचदा पुरुषांची ओळख ही त्याच्या कामाशी आणि कर्तृत्वाशी असते आणि बहुतेकदा स्त्रियांची ओळख ही तिच्या भावनांशी आणि नातेसंबंधांमध्ये असते. नवऱ्याला काय हवं काय नको, त्याच्या आवडीनिवडी आणि घरातल्यांची काळजी घेणं ही तिला तिची जबाबदारीच वाटते. ती कुठेही असो, तिच्या प्रदक्षिणेचं केंद्र नवरा आणि घर हेच असतं. दोघंही आपापल्या स्वओळखीच्या कल्पनेप्रमाणे जोडीदाराला प्रेम देतात आणि त्याच पद्धतीने प्रतिसादाची अपेक्षा करतात आणि इथेच गणित बिघडतं.